मेट्रोच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पुणे शहरातील स्वारगेट भागात दोन भुयारी मार्ग आढळून आले आहेत. भुयारी मार्गाच्या स्टेशनचे काम सुरू असताना जमिनीखाली सुमारे 100 वर्षापूर्वीची पाणी पुरवठ्याची व्यवस्था आढळून आली आहे. त्याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नसली तरी स्वारगेटच्या जलकेंद्राचे काम 1910 सुमारास पूर्ण झाले तेव्हाच ही व्यवस्था केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्वारगेट ते ऍग्रिकल्चरल कॉलेज या मार्गावरील मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सध्या पुण्यात सुरू आहे. दरम्यान स्वारगेटला मल्टीमोड हब उभारण्यात येत असल्यानं त्यासाठी पायलिंग मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे. हे काम सुरू असताना जमिनीखाली सुमारे 15 फुटांवर हा भुयारी मार्ग आढळून आला आहे. पूर्व पश्चिम दिशेकडे जाणारे असे हे भुयार असून उत्तर दिशेलाही एक भुयार जाते. ही भुयार दगडी बांधकाम केलेल्या पक्क्या स्थितीत आहे. ही भुयार कधी बांधली असतील याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. मात्र ते 30 ते 35 वर्ष जुनं असावं असं अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे मेट्रोचे काम थांबवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी शहरात सावित्रीबाई पुणे विद्यापीठात अशाच प्रकारचा सुस्थितीतील ब्रिटिश कालीन भुयारी मार्ग सापडला होता. दरम्यान आता स्वारगेटला देखील भुयारी मार्ग सापडल्यानं त्याची शहरात चर्चा सुरू आहे. याचबद्दल आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी पुणे मेट्रोचे जनरल मॅनेजर हेमंत सोनावणे यांच्यासोबत बातचीत केली आहे. ऐकूयात. सिटीच्या स्वारगेटचे थेजू मेट्रोचं काम चालू आहे त्या ठिकाणी एक भुयारी मार्ग सापडलेला आहे, काय सांगाल सर या बाबतीत? ऍक्च्युली असं भुयारी मार्ग असं त्याला म्हणता येणार नाही. तिथे स्वारगेटच्या इथे पूर्वी एकतर काहीतरी स्विमिंग पूल होता आणि काहीतरी वॉटर ट्रीटमेंट प्लांट होता. या दोघांना ऍक्च्युली पाणी पुरवण्यासाठी तो जो त्याच्या बाजूला एक आपला आहे कालवा आहे कॅनल आहे, तर कॅनलहून एक 11 इंची पाईपने हे दोघं कनेक्टेड होते. ते भुयारी छोटस टनेल आहे, ते दोघं बाजूंनी बंद आहे. ते काय असं टनेल नाही आहे का, माणसाला जाण्यासाठी नाहीये. आणि त्याचे फोटो पण आपल्याकडे आलेले आहेत, आम्ही आमच्या लोकांनी प्रत्यक्ष बघितलं. तर तिथे खाली असं आपण म्हणतो ना पाणी मध्ये जर धूळ असते किंवा घाण असते ती सेटल होते आणि ती जो गाळ होतो चिखल होतो त्या प्रकारचं तिथे स्ट्रक्चर आहे. आणि ते दोघं बाजूंनी बंद आहे भुयारी आणि ते एका पाईपने त्या कॅनलशी कनेक्टेड आहे. अच्छा, साधारणपणे किती लांब असेल सर हे जे सापडले आपल्याला आणि याच्या संदर्भात आपण अजून कोणाला कळवलंय का, शासकीय खात्यांना अजून कोणा? कारण की त्याच्यासाठी उत्सुकता लोकांची बरीच आहे की नेमकं काय असेल त्याच्या आतमध्ये किंवा काय पुरातत्व विभागाला वगैरे आपण काय असं काही कळवलंय का सर? ऍक्च्युली आम्ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कळवलं होतं आणि त्यांचे जे कार्यकारी अभियंता आहेत ते येऊन बघून गेले. आणि जो कालवा आहे तिथे त्याचा प्रॉपर गेट आहे. ओके, तो पाईप कनेक्शनसाठी त्याच्यामुळे हे पाण्याचंच आहे आणि ते असं वाटत नाही की पुरातत्व आहे म्हणून. ओके ओके, तरी ते दगडी बांधकाम करत असलं तरी आम्हाला नाही वाटत की हे 30-40 वर्षापूर्वीचं किंवा त्याच्या आधीचं किंवा खूप जुनं असू शकतं म्हणून. आता काम चालू आहे, पूर्व मेट्रोचं काम चालू आहे का सर? काही काम अडथळा निर्माण चालू आहे? आम्ही नाही, काम थांबवलेलं नाहीये, काम चालू आहे. आम्ही कॉर्पोरेशनला त्याच्याबद्दल कळवलं आहे, त्यांचे कार्यकारी यापर्यंत येऊन बघून पण गेले. आता ते त्यांचं रेकॉर्ड वगैरे काही बघत असतील वगैरे. आणि आम्ही कॉर्पोरेशनला एक लेटर पण दिलंय हे असं असं सापडलंय म्हणून आणि ते पाण्याचंच आहे असं लक्षात येतंय बेसिकली.